आणि माझं कुटुंब आम्हाला सुरक्षित वाटायचं का? सकाळी घरातून निघाल्यानंतर दुकानावर बसल्यानंतर परत घरी येत असताना घरचेवाले चिंतित असायचे की बाबा गेलेला माणूस परत येणार का? मध्येच काय घडलं तर माझं काय व्हायचं असं विचार प्रत्येकाच्या कुटुंबाच्या मनात यायचा. आणि नोटेजीने उल्लेख केला तर योग्यच आहे. 2014 अगोदर आपल्या भारत देशाची काय ओळख होती? आपल्या भारत देशाकडे कोणीही मागण्या नजरेने पाहत. 2-2, 3-4 महिन्यामध्ये असले की हल्ले व्हायचे. कधी इथे बॉम्बला झाला, तिथे तिथे ट्रेन उडवली, कधी तिथे अतिरेक्यांची हल्ला झाला. अहो काँग्रेसच्या काळामध्ये मध्ये तर 26-11 सारखा भयानक हल्ला मुंबईमध्ये झाला, जिथे मुंबईमध्ये थेट रस्त्यावर पेटून गोळ्या झाडल्या गेल्या. काय नाही केलं काँग्रेसवाल्यांनी? कारण का पाकिस्तानच्या प्रेमामध्ये हे एवढे आहेत, ते पाकिस्तानला काहीच बिघडू कधी शकत नाही. तुम्ही साधं फरक बघा, 2047 पर्यंत मोदी साहेबांना माझ्या देशाला महासत्ता बनवायचंय 2047 मध्ये, आणि काँग्रेसच्या विचाराच्या लोकांना 2047 पर्यंत ह्या देशाला इस्लामिक राष्ट्र बनवायचं. हा फरक आहे. हा फरक आपण ओळखला पाहिजे. आज जेवढे जेवढे अतिरेकी पकडले जात आहे, म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे असतील, सिमीचे असतील, कुठल्याही अतिरेकी संघटना घ्या, काही अतिरेकी संघटना तुमच्या अमरावतीमध्ये भरपूर कार्यरत आहे, मध्ये हल्ले पण केले असंख्य आमच्या हिंदूंवर, त्याचा उल्लेख आमच्या जिल्हाध्यक्षांनी केला. पण ही ताकद आली कुठून? त्यांना बळ दिलं कोणी? सिमी सारख्या संघटना, पीएफआय सारख्या संघटना, त्या रजा अकॅडमी सारख्या संघटना मोठ्या केल्या कोणी? जावई सारखं त्यांना वागवलं कोणी? तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ह्या सारख्या लोकांनी त्यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी देशातल्या असणाऱ्या हिंदूंचं आयुष्य त्यांनी धोक्यात आणलं. फक्त मतांचं राजकारण करायचं, मत आल्यानंतर फक्त मत मिळवायची, आणि देशातल्या असणाऱ्या हिंदूंचं आयुष्य धोक्यात टाकून आपल्या फक्त निवडणुका जिंकायच्या, हा एकतर्फी कार्यक्रम पहिला काँग्रेसचा असाय. म्हणूनच तुम्ही सांगा मला, या 9 वर्षामध्ये मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली किती महत्वाचे निर्णय घेतले गेले सांग. 370 सारखा कलम हटवला, देशामध्ये एक चाचणी तरी हल्ली का? कोणी काय करण्याची हिंमत तरी केली का? कोणी वागण्या नगराने पाहिजे हिंमत केली नाही. कारण का त्या दहशतवाद्यांना माहिती होत देशाचे नेतृत्व हे नरेंद्र मोदी साहेब आहे आणि गृहमंत्री अमित शहा साहेब तिथे बसले, वाकड्या नजरेने पाहिलं तो डोळे काढून हातात देतील आणि घरी पाठवतील. हा फरक आहे. हा फरक आहे बीजेपी आणि काँग्रेस मध्ये. अहो व्यापार तर होतच राहील, नफा तोटा होतच राहील, आर्थिक उन्नती होतच राहील, पण अगर आपण जिवंतच राहिलो नाही, बसलेला व्यवसाय सुरक्षित पद्धतीने करू शकलो नाही, हिंदू म्हणून अगर आपण आपले सणासुदी अगर साजरे करू शकले नाही, तर तो कमवलेला पैसा आपला काय कामाचा, त्याच्याबद्दलचा विचार आपण आज ह्या निमित्ताने करायला. राम मंदिर सारखा महत्वाचा विषय, वर्षानुवर्ष तो विषय चाललेला, प्रत्येकाला जशी जशी ती केस जवळ येत होती, निकाल लागण्याचा जसा तो वेळ एक दिवस आला येत होता, प्रत्येकाला चिंता वाटायची की बाबा निकालाच्या दिवशी आमच्या देशामध्ये जागोजागी दंगे होतील, कोण कोणाला जिवंत ठेवणार नाही, तलवारी निघतील, प्रत्येकाच्या डोक्यामध्ये तो विचार होता. निकालाच्या दिवशी निकाल आला लागला, कोणीही आपल्या देशामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये काही वागणं करण्याची कोणी हिंमत केली नाही. आज भव्य राम मंदिरचा फक्त निकालच आला नाही, पण या येणाऱ्या जानेवारी 2024 मध्ये अयोध्यामध्ये ते भव्य राम मंदिर उभं राहत आहे, ज्याच्याकडे तुम्ही प्रत्येक जण जाऊन आपल्या रामाच्या समोर नतमस्तक होऊ शकता, ही ताकद मोदी साहेबांच्या सरकारमध्ये आहे.
तुम्ही सांगा काँग्रेसची सत्ता अगर एवढ्या वर्षी असती तर राम मंदिर झालं असतं का? 370 कलम हटलं असतं का? अहो या नाक्या नाक्यावर तुम्हाला सिमीचे लोक बसलेले दिसायचे तिथले हे पीएमआयचे लोक. आपल्याला हनुमान जयंती असेल, राम जयंती असेल, कुठेही आपल्या कोणालाही येऊन तिथे कुठलेही आपले हिंदूंचे सण साजरे करायला आपल्याला दिले नसतं. हे वातावरण आपल्या महाराष्ट्र आणि देशामध्ये बघायला मिळालं. पण आजच्या प्रत्येकाला माहितीये पाकिस्तान असेल, चीन असेल, हे दहशतवाद संघटना असेल, या प्रत्येकाला माहितीये की आपल्या देशाच्या केंद्रस्थानी एक मजबूत माणूस बसलेला आहे. एक प्रकार राष्ट्रवाद करणारा माणूस बसलाय ज्याला आपल्या देशावर प्रेम आहे. आपल्या देशासाठी तो काही करू शकतो. आपल्या देशाकडे वागण्या नजरेने तू पाहायला कोणाला देणार नाही हा विश्वास प्रत्येक भारतीय नागरिकांमध्ये आहे. आणि ही भीती त्या सगळ्या दहशतवाद्यांमध्ये आहे. म्हणून आपल्या देशाला वागण्या नजरेने ते पाहत नाहीये पाहत नाही. म्हणून आपण विचार करायला हवा गेल्या 9 वर्षामध्ये आपल्या देशाने काय मिळवलं, आपल्या देशाने किती मजबूती आपला देश पुढे गेलेला आहे. त्या पहिल्या काँग्रेसच्या पंतप्रधानांना स्वतःहून बोलण्याची परवानगी नव्हती हो. ते बिचारे आपल्या खेळण्याचं ना माझी चावी दिली टाक 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 ते सोनिया गांधी चावी काढायची हे काय अधिकार होता त्याला बोलण्याचा. अहो सोनिया गांधी मॅडम तो सोडा, तो राहुल गांधी मध्ये येऊन टप्पे मारून जायचा हो त्याला. कोण काय विचारत पंतप्रधान देशाचा या अध्यादेश जो राहुल गांधी ज्या निर्णयामुळे तो राहुल गांधीची खासदारकी गेली. तुम्हाला आठवत असेल राहुल गांधींनी जाहीर पत्रकार परिषदेमध्ये तो अध्यादेश असा फाडला आणि स्वतःच्या पंतप्रधानांच्या तोंडावर थुकून गेलेला तो. काय नाही करू शकले पंतप्रधान. आता हिंमत करतील का कोणाचं करणार सांगा मला. मोदी साहेबांच्या वेळी कोण करणार का? कोण देशातले वागणे नजरेने बघणार का? अहो आज प्रत्येक देश आपल्या मोदी आपल्या भारताकडे फार सन्मानाने बघतोय. तुम्ही सांगा हल्ली तो राहुल गांधी लंडनच्या कुठे अमेरिकेला गेला? राहुल गांधी अमेरिकेला गेल्यानंतर भाषण देत असताना कुठल्या घोषणा ऐकायला मिळतात? खालिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद ऐकायला मिळत. आणि आपले देशाचे पंतप्रधान मोदी साहेब जगामध्ये कुठलेही कुठेही जावो तिथे भाषण करायला उभे राहिले तर प्रत्येकाच्या तोंडामध्ये भारत माता की जय आणि जय श्रीरामच ऐकायला मिळत. हा फरक त्या दोघांमध्ये आहे तुम्ही लक्षात घ्या. मग आपण भारतीय म्हणून भारताचे नागरिक म्हणून आपण विचार करायला हवा की अगर आपल्याला आपला देश सुरक्षित ठेवायचा असेल, आपल्या देशाला महासत्ता खऱ्या अर्थाने बनवायची असेल तर आज भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या दुसरा कुठलाच पर्याय नाही. कुठलाच पर्याय. आपली भारतीय अर्थव्यवस्था या टप्प्याटप्प्याने वाढत चाललेली आहे. 5 ट्रिलियन इकॉनॉमी बद्दल आपण ऐकलं असेल.